गणेश धात्रक यांचा वाढदिवस साजरा। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने तसेच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। या प्रसंगी गणेश धात्रक यांनी कोणताही सत्कार स्वीकारला नाही। यावेळी आयुष्यमान भारत कार्ड वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर पवन राऊत, डॉक्टर पवार, डॉक्टर फईम कुरेशी, डॉक्टर फारुकी तसेच सिस्टर जाधव, डॉक्टर संदीप कुलकर्णी, डॉक्टर प्रवीण शिंगी, शिवसेना शहर प्रमुख माधव मामा शेलार, संतोष बळीत, संजय जगताप, ज्येष्ठ नागरिक कृष्णा पगारे, सोनार काका, सनी फसाटे, रईस फारुकी यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। वैद्यकीय व्यवसायाला इंग्रजीमध्ये नोबल प्रोफेशन म्हटलं जातं। नोबल प्रोफेशन यासाठी म्हटलं जातं कारण की लोकांच्या जीवनाचा मरणाचा प्रश्न या व्यवसायाशी जोडलेला आहे। दुसरं तुम्ही कोणताही व्यवसाय करा, तुम्ही इंडस्ट्री व्यवसाय करा किंवा इतर व्यवसाय करा, त्याच्याशी लोकांच्या जीवनाचा मरणाचा प्रश्न जोडलेला नसतो। हाच एकमेव असा व्यवसाय आहे ज्याच्याशी लोकांच्या जीवनाचा मरणाचा प्रश्न जोडलेला असतो, म्हणून त्याला नोबल प्रोफेशन म्हणतात। या नोबल प्रोफेशनमध्ये नोबल काम करणारे आज व्यक्तिमत्व आपल्यासाठी उपलब्ध आहे। खूप ज्येष्ठ डॉक्टर्स आपल्याकडे, यंग डॉक्टर अँड मॅडम पण आपल्याला आलेल्या आहे, रईसभाई फारुकी यांची मुली आपल्याला इथे मिळालेली आहे। और वैसे तो ये दो व्यक्ति ऐसे कि दो दिलों को जोड़ने का काम करते हैं, अगर किसी को हटने का जाए तो ये दो लोग हैं। किसी का दिल टूट जाए तो उसको जोड़ने का काम ये दो व्यक्ति करते हैं, और किसकी हड्डियों की टूट जाए तो उसका जोड़ने का काम। ऐसे तमाम बैठे सिविल के बैठे हमारे यहाँ बैठे तमाम वो डॉक्टर लोग हैं जिनके बीच में मेरी बच्ची का सम्मान हुआ, इसके लिए मेरे ये सबसे बड़ी गर्व की बात है। आयुष्य त्यांचं निरोगी हो आणि त्यांचं पूर्ण जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं असं या ठिकाणी शुभेच्छा करतो आणि या ठिकाणी थांबतो। व्यक्तिमत्व गणेश भाऊ धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि दुसरा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये जी या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातून नामांकित मंडळी आलेली आहे, त्या मंडळीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी एवढंच सांगेन, ही ज्यांना हृदयाची स्पंदन समजतात यांच्यात उल्लेख केला की यांनी या मनमाडमध्ये आपले पाय रोवलेले, हे काही पैसे कमवण्याकरता नाही, ही तुमची आमची सेवा करण्याकरता आहे, त्याकरता आम्हा सगळ्या मनमाडकरांना डॉक्टर साहेब तुमचा खूप खूप अभिमान आहे। खऱ्या अर्थाने गणेश भाऊंचा वाढदिवस आहे आणि हे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व ही जी लाईन संपूर्ण बसलेली आहे ही खऱ्या अर्थाने ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी, वक्ती लोकांनी, त्याचप्रमाणे गणेश भाऊंनी सामाजिक कार्यातून जी चळवळ उभी केली अशी हे जनतेची खरी जनसेवक आहे। आपण तर नुसतं नावाला आहे, काम करण्याला आहे, परंतु खरं जनतेला जर समजा योग्य वेळी योग्य हे करून उपचार करून डॉक्टर लोकांनी या ठिकाणी जनतेची सेवा केली अशा ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ डॉक्टरांना मी प्रथम वंदन करतो आणि त्यांना आज या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली। वाढदिवसानिमित्त जे काही खूप कार्यक्रम झाले, रक्तदान शिबिर, प्रत्येक नांदगाव तालुक्याचे नगरसेवक डॉक्टर लोक यांनी जो सत्कार केला, त्याच्यानंतर आमचे सगळे पदाधिकारी यांनी त्यांचा मनापासून सगळ्यांनी सत्कार केला, ते भविष्यात सगळ्यांच्या मनामध्ये असे रुजलेले आहेत। जिल्हा प्रमुख पण आहे, एक नगराध्यक्ष पण राहिलेले आहेत, ते एक नगरसेवक पण आहे आणि सर्वसामान्यापासून तर सगळ्यांपर्यंत त्यांच्या जे आपले संबंध आहे ते जपण्यासारखं, ते शिकण्यासारखं त्यांच्याकडून आहे। आज आमचे लाडके जिल्हा प्रमुख गणेश भाऊ धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नांदगाव तालुक्यातून शिवसैनिक आणि सर्व जनता आज त्यांना शुभेच्छेचा वर्षाव करत आहे। आज आम्ही नांदगाव तालुक्यातील सर्व शिवदूताच्या वतीनं गणेश भाऊला आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्रीय चर्मकार संघ मनमाड शहर शाखेतर्फे सुद्धा मी गणेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। काही दिवसापूर्वीच गणेश भाऊ आले होते आणि मग गप्पा गप्पामध्येच त्यांची कुणी एक गोष्ट टेस्ट केली आणि एक सर्टिफिकेट मिळून गेलं की त्यांचं हार्ट चांगलं, त्यांचं हार्ट आधीपासून चांगलं असेल त्याला काय आलं। तर इतर ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्यांना बहुमान दिला, त्याच्याबद्दल मी सगळ्या डॉक्टरांच्या वतीने गणेश भाऊ धात्रकचं आणि विलास भाऊचा आभार मानतो। मी या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की आजच्या ज्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना परमेश्वर शुभ भरपूर आयुष्य पण देव पण चांगलं देव, आणि मी त्यांचा या ठिकाणी आपल्या सर्वसमक्ष एक ते भावी आपल्या नांदगाव तालुक्याचे आमदार म्हणून त्यांना मी या ठिकाणी या
ग्रामीण जिल्ह्याला लाभलं आणि त्यांनी शिवसेनेचा जो झंझावता आणि शिवसेनेची जी लोकप्रियता या नांदगाव तालुक्यात या ग्रामीण भागात ज्या पद्धतीने वाढवली, त्यांचा असलेला प्रशासकीय अनुभव आणि त्यांची काम करण्याची जिद्द, चिकाटी आणि धडधडी ही बघितल्यानंतर या नांदगाव तालुक्याला, या मनमाड शहराला, या नांदगाव तालुक्याला अनेक वर्षापासून एका भूमिपुत्राच्या प्रतीक्षेत होता आणि तो भूमिपुत्र आज गणेश भाऊंच्या रूपाने शिवसेनेला लाभला। भारतीय काँग्रेस या महाविकासाचे नेते जिल्हा प्रमुख गणेश भाऊ धात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासून या मनमाड शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमचे नेते गणेश भाऊ धात्रे यांनी जरी घोषित केलं होतं की दुष्काळाच्या सावटामुळे माझा वाढदिवस साजरा करू नका, मला हार पुष्पार कोणी देऊ नका, मला माझ्या भेटीगाठी फक्त घ्यावे, परंतु त्यांच्या प्रेमापोटी, गणेश भाऊंच्या प्रेमापोटी असंख्य कार्यकर्ते, असंख्य नेते, कृषी उत्तर महासमधे संपूर्ण संचालक मंडळ, माझे आमदार संजय पवारासह सर्व संचालक मंडळ, सर्व पक्षाचे नेते, सर्व व्यापारी, डॉक्टर, प्रशासकीय व्यक्तींनी आज गणेश भाऊंच्या प्रेमापोटी आज सर्वांनी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना आज शुभेच्छा दिलेल्या आहेत। वृत्त संकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक।